हॅलो मुलांनो, आजपासून आपण गणिताचा द्वितीय सत्राचा अभ्यास सुरू करतो आहोत। त्यासाठी आपले हे पुस्तक आपल्याला माहिती आहे, मॅथेमॅटिक्स स्टँडर्ड 1 इंग्लिश मीडियमचं, पेज नंबर 48 पर्यंत आपल्याला प्रथम सत्राला अभ्यास होता, त्याचा आपण आता पेपर सोडवलेला आहे। आणि आता पेज नंबर 49 अतिशय सोपा अभ्यास आहे, त्याच्यावरचा इंट्रोडक्शन एंड राइटिंग ऑफ 21 to 30 हे आपण बघणार आहोत। 20 पर्यंतची ओळख आपण करून घेतली, कशी ओळख करून घेतोय म्हणजे काय करून घेतो आहे की 11 हा आपण जर म्हटला अंक, तर 1111 मध्ये युनिट किती आहे आणि टेन्स किती आहे हे आपण आता लिहायला ओळखतो आहोत आणि आपण शिकलेलो आहोत, बरोबर आहे। तसंच आता फळ्यावर मी लिहून दाखवलं आहे की 21 to 30 कसं लिहायचं आहे, त्याच्यासाठी पेज नंबर 49 तुम्ही बघायचं आहे। चला मग आपण बघूया काय आहे ते। मी असं आखून घेतलंय इकडे, हे टी फॉर टेन्स आणि यू फॉर युनिट्स, ठीक आहे। मग आता सुरू करूया। हा आता 1 टेन्स झाला, तुम्हाला माहिती आहे की 5 युनिट वर 5 युनिट खाली आणि याला एक माळ केली तर याचा काय झाला, 1 टेन तयार झाला। 1 टेन म्हणजे त्याच्यात 10 युनिट असतात, त्याला आपण 1 टेन म्हणतो, हे तुम्हाला आता नक्कीच माहिती आहे। हा 1 टेन आणि हा दुसरा टेन्स, 2 टेन्स आहे आणि हा सिंगल जो असतो हा कोण असतो बरं, बरोबर तो असतो युनिट, त्याला काय म्हणायचंय, युनिट म्हणायचं आहे। मग 2 टेन्स आणि 1 युनिट, मग आता हे टेन्स आणि युनिटचे आपण कप्पे तयार केले, मग युनिट टेन्स किती आहेत तर 2, म्हणून आपण इथे 2 लिहिले। युनिट्स किती आहेत, 1, म्हणून आपण इथं 1 दिला, युनिटच्या कप्प्यात 1 लिहिला। आणि मग तिथे आपण अक्षरामध्ये हे लिहिलं 2 टेन्स 1 युनिट, पण नंबर काय झाला बरं, 2 टेन्स 1 युनिट म्हणजे 21। ऍक्च्युली पुस्तकामध्ये याचं स्पेलिंग पण पुढे लिहिलेलं आहे, पण आपल्या वहीमध्ये तेवढं मावत नाही म्हणून मी ते स्पेलिंग इथे स्किप केलं आहे। फक्त इथे संख्यांमध्ये मी ती संख्या फक्त लिहिलेली आहे आकड्यांमध्ये, ठीक आहे। आता पुढचं बघूया, परत हे 2 टेन्स काढले आणि आता इथे किती युनिट आहेत, 1 and 2, 2 टेन्स 2 युनिट्स, ते इथे मी लिहिलं अक्षरात। नंबर झाला 2 to 22, याचा अर्थ काय, हे आहे युनिट्स, हे आहे टेन्स, इथे 2 युनिट्स आहेत, हे 2 युनिट्स आणि हे 2 टेन्स, हे जे 2 टेन्स दिसत आहेत ते। मग हे याच्यामध्ये युनिट्स आणि टेन्स कसे आहेत हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की या नंबर्स मध्ये हे युनिट्स आणि टेन्स कसे असतात आणि किती असतात हे आता तुमच्या लक्षात आलं असेल, बरोबर आहे। असंच तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे, मला इथे लिहायला 27 पर्यंत जागा होती, आपण 28 एक लिहून बघूया। हा तुमच्या समोर मी लिहून दाखवते, बघा अशा 2 रेष काढून तुम्ही असा 1 टेन्स काढलाय, दुसरा टेन्स, 2 टेन्स झाले। आता आपल्याला युनिट काढायचं आहे, 27 पर्यंत झाला आहे, परत एका ओळीमध्ये 5 युनिटच काढायचे आहे आणि त्याच्या खाली 3 युनिट, बरोबर 3 झाले, 2 टेन्स 8 युनिट। मग आपण इथे तसंच लिहिणार 2 टेन्स आणि 8 युनिट्स, नंबर काय झाला, 28। असंच तुम्हाला 29 आणि 30 असं लिहायचं आहे। हे झालं पेज किती झालं हे 49, ठीक आहे। आता याच्यानंतर तुम्हाला पेज नंबर 50 असंच लिहायचं आहे, जे तुम्ही याच्याप्रमाणेच आता सोडवायचं आहे।
म्हणजे आज तुम्हाला दोन पेजेसचा अभ्यास करायचा आहे। बरं, हे लिहायला तुम्हाला दोन पानं लागणार आहेत। हा, एका पानावर जवळ जवळ लिहायचं नाही। बघा, इथे दोन दोन ओळी लागतात, त्या प्रत्येक कप्प्याला दोन दोन ओळी लिहायच्या आहे। एका ओळीमध्ये हे सगळं बसत नाही, त्यामुळे वहीच्या दोन पानांवर 21 to 30 येईल आणि वरच्या दोन पानावर 31 to 40 असं लिहायचं आहे। चार पानी अभ्यास आहे, आलं लक्षात? तसंच आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन अँड रायटिंग ऑफ 31 to 40। इथे आपल्याला तीन टेन्स आणि मग वन युनिट, तीन टेन्स टू युनिट्स, थ्री टेन्स थ्री युनिट, थ्री टेन्स फोर युनिट्स, म्हणजे 31, 32, 33 हे कसे होतात हे लक्षात येणार आहे। चला, आज पेज नंबर 49 आणि 50 तुमच्या वहीमध्ये पूर्ण करायचं आहे।